आणि या सगळ्या प्रकरणी काँग्रेसचे माजी खासदार विजय दर्डा यांचं काय म्हणणं आहे, ते काय स्पष्टीकरण देत आहेत, तेही आपण पाहूया. आज आपल्याला शेवटी हे अशा पद्धतीचं एक लेख हा लिहावा लागला. काय ह्या संपूर्ण प्रकरणाबद्दल आपण म्हणाल? आपल्याला, मी सर्वप्रथम आपला आभारी आहे की आपण मला ही संधी दिलेली आहे. आणि यवतमाळमध्ये जी दुर्दैवी घटना घडलेली आहे की यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये काही मुलींवर जो घृणास्पद चीट आणणारा प्रकार घडलेला आहे दोन शिक्षकांकडून, त्यासंबंधी हा रोष असणं मी स्वाभाविक समजू शकतो. संताप स्वाभाविक आहे. आणि ही घटना घडत असताना जेव्हा हे आमच्या नजरेमध्ये आलं तेव्हा त्या क्षणी आम्ही त्याच्यावर सक्त कारवाई केलेली आहे. त्या दोन्ही नराधमन टीचरांना आम्ही सस्पेंड नाही केलं, त्यांना डिसमिस केलं कामातून. त्याच्यानंतर पोलिसांकडे सुद्धा तक्रार करण्यापूर्वीच तो एक प्लॉट सारखा होता की तिथे जेव्हा पालक आणि स्कूल मध्ये समन्वय समितीमध्ये बैठक सुरू होती तर काही लोक आतमध्ये आले टेलिव्हिजनवाल्यांना घेऊन. आणि आम्हाला फार आश्चर्य वाटलं की इथे चर्चा सुरू आहे आणि त्याच वेळेस या प्रकारचं घटना घडावी. म्हणून कधीकधी मला असं शंका येते की याच्यामध्ये कुठे पूर्वनियोजित काही षडयंत्र तर नव्हतं.